मध्ये भाजपचे 3 आमदार आहे, भाजपची ताकद जास्त आहे, तर कार्यकर्त्यांकडून अशी मागणी होते की हा जो मतदारसंघ आहे भाजपला सोडावा, काय मत आहे आपल्या? नाही, हे गोष्ट खरी आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत आहे की कल्याण मतदारसंघ भाजपला मिळावा, असं अनेक ठिकाणी काही ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटतं त्यांना मिळावा, पण खरं तर याचा जो निर्णय आहे तो निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीसजी, अजित पवारजी यांच्या समन्वयाने केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला आहे, आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तसं तर आजीची सीट शिवसेनेकडे आहे, त्यामुळं मला वाटतं की जो काही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल, जागावाटप होईल, पण भाजपाने जे आज ठरवलं आहे महाविजयाचा संकल्प दौरा आम्ही करतो आहे, मी रवी चव्हाणजी सर्व, ही सीट ज्या पक्षाकडे जाईल आमच्या महायुतीमध्ये, समजा उद्या शिवसेनेकडे गेली तर 51% मतं आणि 51% मतांनी इथला खासदार निवडून यावा, एकही बूथ असं नको ज्यावर 51% मतं मिळणार नाही, याकरता भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने इथला खासदार निवडून आणण्याचा संपूर्ण ताकद लावेल, आणि त्याकरताची तयारी आम्ही करतो आहे, त्याकरता आम्ही आज महाविजयाचा संकल्प केला आहे. सरकारमध्ये असताना जी कामं ते करू शकले नाही ती कामे आमच्या सरकारने सुरू केली, म्हणून आता ते पोटात दुखत आहे, म्हणून काही ना काही दिवसभर बोलावं लागतं मीडियामध्ये आपला प्रयत्न. समर्थ रामदास नाही होते तो शिवाजी नाही बनते असं वक्तव्य केलं होतं, या वक्तव्याचं संभाजी ब्रिगेडने निषेध नोंदवला. असं आहे, जरा ते बघून घेतलं पाहिजे काय बोलण्याचा भाव होता, शेवटी भाव बघितला पाहिजे, वक्तव्याचा विपर्यास करताय कोण लोक, त्यामुळं मला वाटतं एकदा भाव त्या मागचा पूर्ण बघितला तर आपल्याला कळेल. तर उद्या मराठा आरक्षण ठेवावा लागतो, मीडियामध्ये काहीतरी चालवा लागतं, आपला चेहरा मीडियात दिसला पाहिजे लोकांना, त्यामुळं काही ना काही असे उद्योग सुरू आहे, त्यांचं 2.5 वर्षाचं अपयश, त्यांना मिळाली संधी ही जनतेसमोर आली आहे, आणि त्यामुळं आता त्यांच्याकडे काही बोलायला नाही म्हणून असे बोलत राहतात, त्यामुळं त्यांना काही एवढं मला वाटतं खूप व्हॅल्यू द्यायची गरज नाही आहे.